तणाव, चिंता, नैराश्य हे सगळे त्रास आजकाल खूप कॉमन झाले आहेत. त्याचसोबत डोकेदुखी, मायग्रेन, थकवा यासारखे त्रास सुद्धा बऱ्याच जणांना होत आहेत. हे त्रास कमी करण्यासाठी काही योगासनं उपयुक्त ठरतात. त्याच योगासनांबद्दल आज जाणून घेऊयात. नंबर वन, हलासन. हलासन करण्यासाठी पाठीवरती झोपा, त्यानंतर आपले तळवे आपल्या शरीराच्या शेजारी जमिनीवर ठेवा. तुमच्या पोटांच्या स्नायूंचा वापर करून तुमचे पाय 90 अंशांपर्यंत वाढवा. त्यानंतर आपले तळवे जमिनीवर घट्टपणे दाबा आणि आपले पाय आपल्या डोक्याच्या मागे जाऊ द्या. तुमच्या शरीराचा मधला आणि खालचा भाग उचला आणि पायाच्या बोटांनी जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आपली छाती शक्य तितक्या आपल्या हनुवटीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. तळवे जमिनीवर सपाट ठेवा. तुम्ही तळवे कोपरावर वाकवू शकता आणि तुमच्या आराम पातळीनुसार तळवे सपोर्ट करू शकता. थोड्या वेळ या मुद्रेत तसंच राहा. नंबर टू, सेतू बंधासन. हे आसन करण्यासाठी जमिनीवर झोपा आणि आपले पाय जमिनीवर ठेवून गुडघे वाकवा आणि टाच नितंबांच्या जवळ आणा. त्यानंतर टेलबोन वर उचलताना आणि नितंब उचलताना श्वास सोडा. आपल्या मांड्या आणि आतील पाय समांतर ठेवा. आपल्या बोटांना इंटरलॉक करा आणि आपले हात आपल्या श्रेणीखाली ठेवा. मांड्या वर उचला आणि त्यांना जमिनीला समांतर ठेवा. आपले गुडघे टाचांवर सरळ ठेवा. त्यानंतर आपली छाती हनुवटीच्या दिशेने वाढवा. तुम्ही 30 सेकंद ते 1 मिनिट या पोजमध्ये राहू शकता. आसनातून बाहेर येण्यासाठी श्वास सोडा आणि हळूहळू पाठीचा कणा खाली आणा. नंबर थ्री, विपरीत करणी. हे आसन करण्यासाठी भिंतीजवळ आरामदायक जागा तयार करा, जेणेकरून तुम्ही या आसनाचा सराव करू शकाल. तुम्ही पाठ जमिनीच्या दिशेने घ्या आणि कमरेवर झोपा. त्यानंतर आपले कुल्हे भिंतीच्या जवळ चालवा आणि आपले पाय भिंतीवर आणा. लक्षात घ्या की तुमचे पाय तुमच्या नितंबांच्या वर आणि भिंतीच्या बाजूने उभ्या दिशेने असावेत. आपण आपले वजन संतुलित करण्यासाठी आपले हात वापरू शकता, जेणेकरून आपण आपले वजन हाताळू शकाल. त्यानंतर अधिक आरामदायक स्थितीसाठी आपण आपल्या डोक्याखाली एक उशीसुद्धा ठेवू शकता. आता भिंतीच्या बाजूने आपले पाय वर ठेवताना आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. तुमच्या नाकातून श्वास घ्या आणि फक्त नाकातूनच श्वास सोडा. 10 ते 15 मिनिटं या आसनात रहा आणि मग हे आसन रिपीट करा. नंबर फोर, बालासन. बालासन करताना तुमच्या समोर पाय पसरून जमिनीवर बसा. आता पाय दुमडून नितंबांच्या खाली ठेवा. कंबर पुढे वाकवून डोक्याला जमिनीला स्पर्श करा आणि हात डोक्यासमोर सरळ ठेवा. त्यानंतर तळवे जमिनीच्या दिशेने असावेत हे लक्षात घ्या. 1 मिनिटं या स्थितीत रहा. अशा पद्धतीने मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी कोणती योगासनं उपयुक्त ठरतात हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.